ढोलकी सम्राट यासीन भामरी यांच्या एकविसाव्या स्मृती दिनानिमित्त गायन समाज देवल क्लब इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमादरम्यान ढोलकी हार्मोनियम वादन नाट्यगीत भक्तिगीतं भारूड लावणीचं सादरीकरण झालं या कार्यक्रमानं कोल्हापूरच्या कला रसिकांना सांस्कृतिक मेजवानी मिळाली उस्ताद बाबासाहेब मिरस्कर यांचे शिष्य असलेले ढोलकी सम्राट यासीन म्हाबरी यांनी कलाक्षेत्रात आपलं नाव अजरामर केलं त्यांच्या नावानं स्थापन झालेल्या फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी यासीन म्हाबरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात रविवारी गायन समाज देवर क्लबच्या हॉलमध्ये यासीन म्हाबरी यांचे चाहते शिष्यवर्ग यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं स्थानिक आणि परगावाहून आलेल्या कलाकारांनी या ठिकाणी विविध कला सादर केल्या गौतम राजहंस आणि अनिकेत ससाने यांच्या हलगीची आणि ढोलकीची जुगलबंदी रसिकांसाठी वेगळी पर्वणी ठरली याप्रसंगी गौतम कांबळे मधु वांगीकर किसन सुतार माधवी जाधव दिनकर कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विठ्ठल कामांना यांनी भावगीत आणि भक्तिगीतं सादर केली श्रद्धा शुक्ल आणि नीलम जाधव यांनी लावणी नृत्य साकारलं राधिका कालेकर यांनी भारुड तर शाहिरांनी पोवाडा सादर केला शोभा शिराळकर प्रभा गायकवाड माधवी जाधव संध्या वाडेकर यांनी समूहगीत सादर केलं यावेळी हेमसुवर्णा मिरजकर पांडुरंग मठपती डॉक्टर ज ल नागावकर अमर मठपती विलास पाटील भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते